अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यात पाच पोलिसांना यश आले आहे एका दुचाकी चोरण्याच्या प्रकरणात सापडलेल्या या गुन्हेगारांकडून बाकीचे गुन्हे बाकी व मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे पाचपावली पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमध्ये मुख्य घटना ही दुचाकीच्या चोरीच्या तक्रारीवरून सुरू झाली फिर्यादी यांनी त्यांची गाडी ही घरासमोर पार्क करून ठेवली व सकाळी पाहिली असता गाडी ठेवलेल्या ठिकाणी दिसून आली नाही फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यावरून तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमून गुन्ह्यातील चोरीला गेलेले ही आरोपी इसम नामे राहुल हटेगार व दर्शन कांतोडे दोघे राहणार यशोधरा नगर नागपूर हे घेऊन फिरत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून गुन्हा घडल्याचे चोवीस तासात तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जायगाय व स्टाफसह नमूद आरोपी ऍक्टिव ऍक्टिव्हासह अटक केली दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यासंबंधाने तपास केला असता विविध गुन्ह्यांचा उलगडा झाला व आरोपीकडून एकूण एक लाख एक्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा माल कायदेशीररित्या जप्त करण्यात आला आहे दिनांक नऊ तारखेच्या रात्री नऊ वाजता ते दहा तारखेच्या सकाळी सव्वा सात वाजताच्या दरम्यान फिर्यादी प्रांजल दुलीचंद गुमगावकर वय तेवीस वर्षे राहणार नाईक तलाव मराठा चौक शिवमंदिर पोस्टे पास पावली यांच्या घरासमोर गाडी लावली त्यांची दुचाकी वाहन लावून पार्किंग करून ठेवले होते सकाळी त्यांचं असं लक्षात आलं की कोणीतरी अज्ञात चोराने सदरचे वाहन चोरून नेलेले आहे नऊ तारखेला त्यांनी पोलीस स्टेशनला दहा तारखेला त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्याच्यावरून आम्ही सदर गुन्हा दाखल केलेला आहे आणि चोवीस तासामध्ये पी एस आय जायभाय आणि हेड कॉन्स्टेबल विजय यादव यांच्या टीमने अथक परिश्रम करून चोवीस तासामध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला त्यामध्ये आरोपी राहुल राजू हटेवार व एकवीस वर्षे राहणार कुंदनलाल गुप्तानगर पंजाबी लेन यशोधरा यशोधरानगर दर्शन मनोज कांतोळे व एकवीस वर्षे राहणार इंदिरा मातानगर राजेश बेकरी मागे यशोधरा यशोधरानगर आणि महेंद्र सिंग कावरे उर्फ शाहू व एकोणीस वर्ष राहणार धम्मदीप नगर सुरेश किराणा स्टोअर जवळ पोस्टे यशोधरा नगर अशा तीन आरोपींना अटक करून पोलीस स्टेशन पाचपावली येथील नमूद गुन्ह्याचा मुद्देमाल म्हणजे वाहन जप्त केलेला आहे तसेच त्यांच्याकडून अजून पोलीस स्टेशन पाचपावली येथेच दाखल असलेले इतर दोन गुन्हे सुद्धा उघडकीस आणलेले आहे त्यात प्रामुख्याने एक चोरीचा गुन्हा आहे आणि दोन्ही इतर दोन अजून चोरीचे गुन्हे आहेत असे एकूण तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे त्यांच्याकडून आत्तापर्यंत एकूण एक ॲक्टिवा फोर जी ग्रे रंगाची त्याचा क्रमांक आहे एम एच फोर्टी नाईन ए वी थ्री एट सिक्स फोर त्यानंतर एक प्लेझर गाडी एम एच थर्टी वन डी एन एकाहत्तर सत्तावीस त्यानंतर दुसऱ्या एका गुन्ह्यातील लोखंडी जोना हायड्रोलिक जॅक आणि त्याचं इतर जे साहित्य होतं जे चोरीला गेलं होतं असा एकूण पंचेचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल तो एक जप्त केलेला आहे त्याचप्रमाणे अजून एक वाहन आहे एम एस थर्टी वन डी एफ चौदा चौऱ्याण्णव असे एक वाहनसुद्धा जप्त करण्यात आलं आहे असे एकूण तीन वाहन विवो कंपनीचा वाय सिरीजचा वाय एकावन्न सिरीजचा जो मोबाईल आहे तो सुद्धा आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे हा मोबाईल पोस्ट बजाजनगर येथील दीक्षाभूमीजवळ एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी त्यांनी एका इसमाकडून हिसकून घेतला होता असं त्यांनी सांगितलेला आहे तोसुद्धा सदर गुन्ह्यामध्ये आम्ही जप्त केलेला आहे असा आरोपीकडून आत्तापर्यंत एक लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पी सी आर दरम्यान सदरशी गुन्हे उघडकीस आणलेले आहे